सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील नेरूर येथील कलेश्वर मंदिरात महाशिवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नेरूर कलेश्वर मंदिरात महाशिवरात्र उत्सवाला भाविकांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दर्शनासाठी सुलभ अशा पद्धतीने व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली होती. प्रत्येक भाविकाला चांगले आणि व्यवस्थित अशा पद्धतीने दर्शन घेता यावे यासाठी देवस्थान कमिटी नेरूर यांनी विशेष प्रयत्न केले होते. काल सकाळपासून दर्शनास प्रारंभ झाला. पहाटे उशिरापर्यंत भाविकांनी गर्दी केली होती. कुडाळ एसटी डेपोने देखील खास ज्यादा एसटी बसेस सोडल्या होत्या. महाशिवरात्रीपर्यंत 5 दिवस महाशिवरात्री उत्सव केला जातो. त्यामध्ये दर दिवशी सकाळी धार्मिक कार्यक्रम, त्याचप्रमाणे रात्री श्रींची पुराण वाचन 8 वाजता, त्याच्यानंतर श्रींची पालखीतून मिरवणूक असा कार्यक्रम दररोज केला जातो. त्याचप्रमाणे दर दिवशी दुपारनंतर श्रींची सजावट करून वेगवेगळ्या रूपात पूजा बांधली जाते. त्याचप्रमाणे आज महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळपासून धार्मिक कार्यक्रम, भाविकांचं दर्शन, त्याचप्रमाणे आता दुपारी 4 वाजता श्री भाटवडेकर बुवांचं कीर्तन, त्याचप्रमाणे आता रात्री 8-10 वाजता पुराण वाचन, श्रींची पालखीतून मिरवणूक, त्याचप्रमाणे रात्री 2 वाजता श्रींची रथातून भव्य मिरवणूक निघणार आहे. असा पारंपरिक कार्यक्रम महाशिवरात्रीचे 5 दिवस आपल्या श्री देवकलेश्वर मंदिरामध्ये केला जातो. यावर्षी महाशिवरात्र 18 तारखेला असून देवस्थान सल्लागार समितीकडून चांगल्या प्रकारे व्यवस्था केली गेलेली आहे. 2 वर्ष जो भाविकांना कोरोनामुळे जे काही येता आले नाही, मुंबई म्हणा किंवा गोवा कर्नाटक राज्यातून जे भाविक येणारे असतात, म्हणजे चाकरमणी गावातले असतात, त्यांना ज्यांना यायला मिळाले नाही, यावर्षी भरपूर प्रमाणात आलेले आहेत. त्यामुळे देवस्थान कमिटीने फार उत्तम प्रकारची सोय त्यांची केलेली आहे. पिढ्यानपिढ्या चालणारा, वर्षानुवर्ष चालणारा हा श्री देवकलेश्वराचा शिवरात्री उत्सव, अगणित असे भाविकजण या उत्सवाला परंपरेने येतात. बरेच जण चाकरमणी जे इथनं गाव सोडून मुंबईला गेलेत, ते देखील भक्तिभावाने या आमच्या देवाला भजायला पुजायला या उत्सवाच्या निमित्ताने आपल्या गावाच्या ठिकाणी आपल्या मातीमध्ये शेतात कैक वर्षांची परंपरा असणारा हा आमचा उत्सव केवळ नोकर चाकर मानकर यांच्यापुरता मर्यादित न राहता पूर्ण गाव आणि त्याचबरोबर संपूर्ण जिल्हा म्हणायला हरकत नाही, या जिल्ह्यातून भाविक भक्तजण या सगळ्या आमच्या कलेश्वर मंदिरला भेट देण्यासाठी किंवा भक्तिभाव आपला अर्पण करण्यासाठी नित्यनिमाने येत. धन्यवाद.